ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे 15 सप्टेंबर पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोल यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे अशी मागणी नंदकुमार पाटील यांनी यावेळी केली. सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडलेली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकीलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा असे यावेळी त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी काहीच हालचाली केल्या नाही. यासाठी 15 सप्टेंबर पासून पालघर जिल्ह्यातही भाजपातर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी केलेली आहे.